कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शनानं दाखल करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीची कालची रॅली सर्वांनी पाहिली आहे, कालचे लोक धरून आणले होते तर आजचे लोक उत्स्फूर्तपणे आलेत अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांना दोन दोन वेळा कोल्हापुरात यावं लागतं, त्यांचं हे अपयश मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊन महायुतीची ताकद दाखवावी लागत असेल तर उमेदवाराची ताकद राहिलेली नाही असा अर्थ होतो अशी टिप्पणी केली. महायुतीमधील नाराजीचं महाविकास आघाडीच्या मतांमध्ये रूपांतर होईल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. नाही, मला वाटतं ते अपयश आहे, कारण की आज त्यांना समजूत काढण्यासाठी 24 तास कोल्हापूरमध्ये राहावं लागलं, परत फॉर्म भरून माझी ताकद पाठीमागं आहे हे दाखवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं. याचा अर्थ उमेदवारांची ताकद नाही, हितली ताकद नाही हे सिद्ध झालेलं आहे, आणि म्हणून सगळ्यांना आणण्याची वेळ समजूत काढण्यासाठी त्यांना करावी लागली. खासदार संजय मंडलिक यांच्या पाठिंब्यासाठी 105 माजी नगरसेवकांचा मेळावा काल कोल्हापुरात संपन्न झाला होता. या 105 माजी नगरसेवकांनी खासदार संजय मंडलिकांना पाठिंबा दिल्याचं जाहीर करण्यात येत असलं तरी त्यातील 60 जण मला भेटून गेलेत असा गौप्यस्फोटही आमदार सतेज पाटील यांनी केलाय. नाही, आमच्याकडे देखील आजी माजी नगरसेवक प्रचंड आहे. काल 105 जे मीटिंगला होते त्यातले 60 मला भेटून गेले रात्री. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारच्या सभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अजून किती वर्ष तुम्ही काँग्रेसवर टीका करणार आहात असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. भाजपनं 10 वर्षात काय केलं, महागाई किती वाढली, गॅसचे दर किती वाढले याबद्दल तुम्ही का बोलत नाही अशी विचारणाही आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेसच विश्वासाला पात्र राहील हा जनतेला विश्वास असून आता शाहू महाराज यांचा पैरा जनता फेडणार असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. विषय आता जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर विषय कुणाचा कट होणार, विरोधकांचा विषय कट होणार, महायुतीचा विषय कट होणार आहे, आणि कोल्हापूरची जनता आहे खटक्यावर बोट जागेवर पलटी.